एक सच्चा कर्तव्यदक्ष शिस्तप्रिय समाजाला आपला माणूस वाटणारे म्हणजेच सुनील फुलारी सर। कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी सर यांनी त्यांच्या जवळपास 31 वर्षाच्या सेवेत अनेक उल्लेखनीय कामगिरी केली आहे, म्हणूनच त्यांना पोलीस दलातील सर्वोच्च राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे। फुलारी सर यांना आतापर्यंत भारत सरकारचे अतिरिक्त सुरक्षा पदक, महाराष्ट्र शासनाचे विशेष सेवा पदक, पोलीस महासंचालकांचे गौरवचिन्ह, सुवर्ण जयंती पदक मिळालेलं आहे। 1992 फुलारी हे पोलीस उपअधीक्षक म्हणून भरती झाले। पहिलीच नेमणूक नक्षलवादी कारवायांसाठी प्रसिद्ध असलेल्या एटापल्ली येथे झाली। तेथे त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली। पुणे येथे त्यांनी आर्थिक व सायबर क्राईम शाखेत प्रशासकीय काम केले। राज्यातील सायबर क्राईममधील पहिली प्रयोगशाळा स्थापन करून त्यांनी अनेकांना प्रशिक्षित केले। यापूर्वी फुलारी यांनी सांगली, नागपूर, मुंबई, नाशिक आदी ठिकाणी सेवा बजावली आहे। साधारण डिसेंबर 2022 त्यांची कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून निवड झाली। त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गुन्हे उघडीस आले आहेत। सांगली जिल्ह्यातील बंद झालेले तब्बल 16 मर्डर केसेस पुन्हा एकदा रिओपन त्यांच्याच आदेशाने होत आहेत अशी माहिती मिळत आहे। अलीकडेच शेअर घोटाळा असू दे किंवा अलीकडचे 4 दिवसापूर्वी जतमधील भाजपच्या माजी नगरसेवकाचा खून, त्याचा छडा अवघ्या 2 दिवसात त्यांच्याच मार्गदर्शनाखाली लागला आणि आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले। सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।